महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा साजरा होणारा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असला तरी नागरिकांनी जबाबदारीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन मी यांनी केले आहे. राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवाकरिता सुधारित मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे 200 रुपये शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. मूर्तिकारांच्या मंडपाकरिताचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या मंडप उभारणीबाबत उद्यान विभाग, मालमत्ता विभाग व खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी 4 फूट उंचीची मर्यादा घालण्यात आली होती. ती मर्यादा हटवण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. घरगुती गणेशमूर्तीसाठी या अगोदर 2 फूट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती. तरी आता घरगुती गणेशमूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही, परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने 2 फूट उंचीची मर्यादा पाळण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे. गणेश मंडळांनी परवानगीचे अर्जासोबतच किती फुटाचा गणपती राहणार आहे व तो कुठे विसर्जन करणार आहे हे पण नमूद करावे, जेणेकरून त्याचप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त तयारी करणे सोयीचे होईल, असे देखील मनपा आयुक्तांनी सूचित केले आहे.